मंडळी नमस्कार। इकडे खूप सुंदर वातावरण तयार झालेले आहे सगुडा बागेमध्ये आणि हा प्रथमच म्हणजे आपल्या तलावामध्ये हा घातलेला हा जो मांडव आहे हा प्रथमच घातलेला आहे। सगळं काम आपला निलेश डेकोरेटरच्या टीमने सगळे आपले जे निलेश जे आहेत आपल्या गावामधले आपल्या मालेगावातले ज्यांनी आपल्या गावाचं नाव फार अगदी पूर्ण महाराष्ट्राने सगळीकडे गाजवून टाकलेले आहेत असे आपले निलेश आपल्याला जवळच आहेत ते आपल्यासाठी खूप मोठं एक ॲडव्हान्टेज आहे। तुम्हाला हे सगळं जे दिसतंय तुम्हाला मी दाखवतो हा कसा काय मांडव आहे तो बघा निलेश आहे। बघा मंडळी आपण इकडे सगळे आता असं चालत येतोय सगळीकडे पूर्ण तलाव आहे। इथे राजा राणीचे इकडे खुर्च्या ठेवलेल्या आहेत आणि ह्याचं सगळ्याचं खूप छान असं प्रकारचं डेकोरेशन इकडे तयार झालेलं आहे तुम्हाला इकडे दिसतंय। अजूनही कार्यक्रम पूर्णपणे चालू व्हायचा आहे त्याच्यामुळे आपण आज इकडे आतमध्ये आहोत। निलेश छान धन्यवाद आपल्याला हे सगळं संपवायला एवढं तू दिसतं एवढं छान सगळं केलेलं आहे। इथे हा सगळा मांडव लागलेला आहे इथे सगळं हे सगळं आपण इकडे स्टँडिंग इकडे सगळे इकडे एवढं सगळं काम केलेलं आहे तिकडे पण तुम्हाला दिसतंय की एवढं छान सगळं वेगवेगळं मांडव सजवलेलं आहे। इथे बाहेर तुम्हाला दिसतंय की एवढं छान सगळं वेगवेगळं तिकडे बसायची अरेंजमेंट वगैरे केलेली आहे। तर हे सगळं आपल्याला करायला किती दिवस लागले? आपण एकच दिवसात केलं सगळं। त्याचं कारण असं आहे की आपली टीम खूप मोठी आहे कमीत कमी आपली 15 माणसाची टीम असल्याकारणाने ही आपली टीम सगळी काम म्हणजे सगळं काम त्यांना एकदम पद्धतशीर जमतं त्याच्यामुळे पाण्यात असो नाही तर अजून कुठेही असो ते एकदम व्यवस्थित काम करतात। त्या टीमचं मला धन्यवाद द्यायचं वाटतं त्यांना कारण आपली टीम असणाराच इकडे जवळपास आपण त्या टीमशी सुद्धा विचारू पण त्याची टीम सुद्धा खूप चांगली प्रोफेशनल आहे आणि त्याच्यामुळेच आपण इकडे एवढ्या पाण्यामध्ये आता पाण्याची खोली साधारणपणे 6-6.5 फूट खोल आहे आणि तरीसुद्धा आपला हा जो सगळा जो इकडे मांडव जो आहे तो एकदम पटापट आणि सेफ बांधण्यात आला। ऑफकोर्स आपण सुद्धा सगुणा बागेची माणसं त्या सेफ्टीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात इन्वॉल्ड होतो ते सगळं इकडे केलेलं आहे। इथे वेगवेगळ्या प्रकारचं डेकोरेशन केलेलं आहे। हा जो आहे हाच तो आपला जो फ्लोटिंग मंडप ज्याला म्हणतात तो हा फ्लोटिंग मंडप तुम्हाला इकडे दिसतोय आणि आज थोडासा पाऊस आलेला आहे पण त्याने काही प्रॉब्लेम झालेला नाही कारण की एकंदरीतच आपलं जे हे आहे म्हणजे वातावरण तयार झालेली जे आहे वातावरण निर्मिती ज्याला जे म्हणतात ती एवढी छान केलेली आहे आपल्या सगळ्या टीमनी की निलेश तुझी टीम कुठे आहे सगळी? इकडे सगळी बाजूला आहे देवगा ते सगळे मंडळी नमस्कार। ती सगळी निलेशची टीम ते सगळेजण इकडे गेले 2 दिवस मावं नमस्कार नमस्कार। सगळी टीम जी आहे ते सगळे इकडे गेले 2 दिवस दिवस रात्र सगळेजण इकडे होते का निलेश आणि त्यांनी हे सगळं केलेलं आहे आणि इकडे वातावरण निर्मिती खूप छान झाली। आपण पुढे पण जाऊन येऊया या तर बघा तर मंडपाचे जे लाईट्स आहेत ते वेगवेगळे बदलतात सगळे दरवेळेला आहे ना निलेश? इकडे LED स्क्रीन लावलेला आहे। LED स्क्रीनमध्ये सगळे म्हणजे जे नवरा नवरी आहेत त्यांचे सगळे फोटोग्राफ्स आणि त्यांच्या सगळ्या छान छान मुवमेंट्स तिकडे सगळ्या कॅप्चर केलेल्या आहेत आणि इकडे आतमध्ये तुम्हाला सगळे दिसत आहेत ते सगळे बच्चे कंपनी वगैरे सगळेजण इकडे आहेत। नमस्कार नमस्कार मंडळी आहेत आणि इथे आतमध्ये तुम्हाला दिसत आहेत की सगळे जे पाहुणे आहेत ते पाहुणे हे सगळे बसलेले आहेत। खूपच आनंद वाटलं। आमचं जे फंक्शन आहे त्याला अटेंड करा एन्जॉयमेंट घ्या आमच्यासोबत तुम्हाला सगळं आवडत आहे का इकडे सगळं खूपच आपल्या सगळ्या पाहुण्यांना आवडत आहे का? आवडत आहे। थँक्यू खूप आनंद वाटतो। बघा मुलीचे आई वडील आहेत आणि आपले खूप आपल्याला दरवेळेला आपल्याकडे अशी जी मंडळी येतात त्याच्यामुळे आपण वेगवेगळे परिवार आपल्याला जोडत असतो। नक्की नक्की थँक्यू सो मच सर। पण मला आपल्या परिवारचा एक घसा म्हणून ही सुवर्ण संधी दिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद। थँक्यू सो मच। आमची ही शुभेच्छा आहे या उत्सवाच्या निमित्ताने ही जी प्रगती आपण करत आहोत पुन्हा समोर जावं जास्तीत जास्त लोकांना या सगळ्या बाबतीत इन्व्हायरमेंट मिळो त्यांचा आनंद वाढो त्यांचे पूर्ण फंक्शन या ठिकाणी आनंदीने आनंद होवो हीच आमची शुभेच्छा। थँक्यू थँक्यू सर धन्यवाद। सो अशा प्रकारे सगळे आपली म्हणजे मुलीच्या घरातली लोकंसुद्धा इकडे आपल्याला आत्ता भेटली आणि इकडे सगळे मंडळी आपले सगळे आहे आणि इकडे तुम्हाला निलेशनी
निलेश काय सगळं पाठीमागे सेल्फी पॉईंट आहे का तो काय म्हणतात हा जो आहे तो आपण सकाळी जो आहे आपण कार्यक्रम झाला कशाचा मेहंदीचा हा अशा प्रकारे मंडळी तुम्हाला दिसतंय की निलेशने सगळं केलेलं आहे ते सगळे तुम्हाला इकडे मंडळी दिसतायत आतमध्ये सगळे जे आता आहेत ते थांबलेले आहेत सगळे आपले वराडी आपले सगळे जे आहेत ते इथे पाठीमागे पाणीपुरीचं काउंटर आहे आणि थोडासा आता पावसाने हे केल्यामुळे सगळेजण आता आतमध्ये आहेत अदरवाईज पाणीपुरीचा काउंटर बाहेर होता बघा बेटर तो घेतात आमचे चला ठीक आहे ठीक आहे धन्यवाद मंडळी कधी तुम्हाला जर का तुमच्यापैकी कोणाला जर का अशा प्रकारे जर का लग्न सोहळा पार पाडायचा असेल तर तुम्ही नक्की आम्हाला सांगा हे जसं तुम्हाला दिसतंय ते आणि अशा प्रकारे बऱ्याच वेगवेगळ्या सगुणाबागेमध्ये जागा आहेत वेगवेगळं आपण काही ना काहीतरी करत असतो हे खूपच सुंदर केलेलं आहे एक्स्ट्रॉर्डिनरी आहे पण ह्याच्यापेक्षा वेगवेगळं अजून दोन दिवस आहे हे लग्न दोन दिवस अजून वेगवेगळ्या गोष्टी चालू राहणार सो धन्यवाद थँक्यू व्हेरी मच